पोलिसाने कळमना हद्दीत राहणाऱ्या एका 20 वर्षीय मुलीला ऑटो आळवा लावून विनयभंग केला. आरोपीवर गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. दिनांक 22 ऑक्टोबर रोजी 7:30 वाजताच्या दरम्यान पोलीस ठाणे कळमना हद्दीत राहणाऱ्या फिर्यादीची 20 वर्षीय बहीण ही फिर्यादीसोबत दुचाकीने कामावरून घरी परत येत असता आरोपी कमलेश गौदा सिंग शाहू व 24 वर्ष राहणार पारडी नागपूर याने फिर्यादीचे गाडीसमोर आपला ऑटो आळवा लावून फिर्यादीचे बहिणीस चलती क्या मेरे साथ असे म्हणून तिचे मनास लज्जा येईल असे कृत्य करून फिर्यादीचे बहिणीचा विनयभंग करून आरोपी पळून गेला. दिनांक 26 ऑक्टोबर 2023 रोजी 12 वाजता आरोपी हा फिर्यादीच्या घरासमोर येऊन फिर्यादीच्या नातेवाईकांना चाकूचा धाक दाखवून पाहून घेण्याची धमकी दिली. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. पुढील तपास कळमना पोलीस करत आहेत. यातील फिर्यादी पोलीस स्टेशन कळमना येथे येऊन त्यांनी रिपोर्ट दिला की त्या आरोपी याने फिर्यादी व त्याची बहीण जात असताना त्याच्या मोटरसायकलला त्याचा आरोपीने ऑटो आडवा लावला आणि बोलला की चलते है क्या मेरे साथ असे म्हणून बर रस्त्यामध्ये तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केलेले आहे. आणि त्याच्यानंतर 26/10/2023 रोजी आरोपी हा परत फिर्यादी यांच्या घरी गेला आणि त्याच्या नातेवाईकाला चाकूचा धाक लावून धमकावून पाहून घेण्याची धमकी दिली. त्यावरून फिर्यादी यांनी पोलीस स्टेशनला येऊन रिपोर्ट दिलेला आहे.